शूरांच्या स्मारकाचं याच्या पक्षात चलबिचल आहे. आपला बाप अन्नदाता आहे, लाज वाटली पाहिजे. नमस्कार प्रेक्षकांनो, मी सौरभ मनोज, सहसंपादक आम्ही नेवासकर न्यूज. आखाडा लोकसभेचा कौल नेवासकरांचा या कार्यक्रमाअंतर्गत आपण आज नेवासा शहरामध्ये ऑन द स्पॉट ही डिबेट कार्यक्रम आपण आज घेत आहोत. चला तर मग बघूया, बातचीत करूया अनेक अलग अलग पक्षांच्या कार्यकर्त्यांशी व त्यांच्या नेत्यांशी व जाणून घेऊया त्यांच्या भावना, त्यांचे कौल, त्यांचे प्रश्न. चला तर मग. पवनबाई यशवंतनगर. आपला हक्काचं घर बांधा. प्रशस्त सिमेंट रोड, वीज कनेक्शन, स्ट्रीट लाईट, पाण्याची पाईपलाईन, गार्डन, ड्रेनेज लाईन अशा अनेक अमिनिटीजने सुसज्ज असलेली नेवासा फाटा येथील एकमेव स्कीम. आपल्या यशवंतनगर मध्ये कलेक्टर NA 44 प्लॉट्स व रो हाऊस उपलब्ध, तसेच होम व प्लॉट लोन उपलब्ध. आमचा पत्ता सेंट जोसेफ स्कूल शेजारी नेवासा फाटा. आजच संपर्क करा. श्री अभिजित अष्टेकर 8855075140. श्री कैलास करंडे 8805559333. श्री किशोर भगे 9404039007. चला तर मग सुरू करूया सगळे. सर्वांना एक विनंती आहे की कृपया सर्वांनी मोबाईल बंद ठेवा. सगळ्यांना आवाज येतोय का? हो येतोय. बर, आम्ही नेवासकर न्यूज प्रस्तुत आखाडा लोकसभेचा कौल नेवासकरांचा या कार्यक्रमांतर्गत आपण नेवासा शहरामध्ये आता ऑन द स्पॉट ही डिबेट आयोजित करण्यात आली आहे. तर या डिबेटला सर्वजण आलात, सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आम्ही नेवासकर टीमतर्फे. सर्वात पहिले आपण प्रश्नाचं सुरुवात करूया. विद्यमान खासदार जे आहेत आपले, त्यांच्या पक्षाकडून तर सर्वात पहिला मी प्रश्न करतो. आपण जो विद्यमान खासदार आहात त्यांना सर्वात पहिले एक प्रश्न करतो या टीमला, की आता जे विद्यमान खासदार तुम्ही 10 वर्ष म्हणून राहिला आहे, त्याच्यामध्ये तुम्हालाच मत का द्यावं जनतेने, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पहिले 2 मिनटं तुम्हाला. कोण बोलणार? कृपया 2 मिनिटात बोला प्लीज. या ठिकाणी प्रथमतः आम्ही नेवासकर या टीमचं प्रथमतः व सर्व पत्रकारांचं खरोखर मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी हा जो कार्यक्रम नेवास शहरामध्ये घेतलेला आहे, आजपर्यंत मला नाही वाटत असा स्वरूपाचा कार्यक्रम झाला. त्याबद्दल मी या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. आदरणीय, आज तुम्ही जे लोकसभेचे आमचे आता सध्याचे खासदार आहेत, यांना का मत द्यायचं हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला सांगतो, आज जर नेवाशा शहरामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला त्यांचं काम दिसत आहे, मोठे मोठे हायमेक्स दिसत आहेत. आणि लोकसभेची उमेदवारी करत असताना 6 तालुक्याचा प्रतिनिधित्व त्याला करावं लागतं. या ठिकाणी आता जर तुम्ही पाहिलं, महिन्यापूर्वी आपण जो हा मधला रानमाळ्याचा रस्ता आहे, तिथं जवळजवळ 1.5 कोटीचा तिथं वडा आहे, वड्याचं पुलाचं काम जवळ 1.5 कोटी टाकलेलं वडवलेला जा. तुम्ही फक्त एक आहे का, त्या माणसाने दुसऱ्यावर विश्वास ठेवला आणि तो विश्वास असा ठेवला की तुम्ही उद्घाटनं करा, आम्ही पुढं तुम्हाला सहकार्य करू. तो माणूस सरळ आहे, भोळा आहे, म्हणून त्याने विश्वास ठेवला. पण त्याची उलटी रिॲक्शन अशी झाली, एवढे जवळजवळ 350-350 कोटीचे तालुक्यात काम आणूनसुद्धा त्या माणसाने उद्घाटन केली नाही. त्याला कारण का, विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वासघात आता आम्हाला त्याची प्रचिती दिसते. आणि म्हणून ते वारंवार सदाशिवराव लोखंडे सांगू राहिलेले की मी विकासाची गंगा या तालुक्यात आणली, त्याचा आम्ही आता उद्या त्याचे पत्रक, त्यांनी कुठं कुठं कामं केली हे दाखवणं. कारण की त्या 2.5 वर्षामध्ये खासदार नेतृत्वातून भरपूर कामं झाली. तुम्ही जर त्या इकडच्या परिसरात गेला तर 2-3 जणांची नावं तुम्हाला दिसतील त्या बोर्डवर, अशी अवस्था आहे. म्हणून त्या भोळ्या भाबड्या एकदम खरा माणूस आहे, त्यांनी कोणाला फसवलेलं नाही आहे. आणि आता जे आपण हायमॅक्स पाहतो, ही कोणाची कृपा आहे? आपण जर पाहिलं, वर्ष 6 महिन्यामध्ये नेवासा शहरातील रस्ते उकडलेले आहेत, जे डांबरीकरण आहे ते पिवळ पांढरं फटक पडलेलं आहे, हे कशाचं प्रतीक आहे? आणि म्हणून माझं मत असं आहे का, पारदर्शी कारभार करणारा सदाशिवराव लोखंडे हेच भविष्यातले खासदार होतील. आणि आज मी तुम्हाला सांगतो, 100% ते निवडून येणार आहे. आम्ही तालुक्यामध्ये हिंडतोय, जनता प्रतिसाद देते, एवढं झालं की समजून सांगावं लागू राहिलेलं. आणि लोकांचे पण अर हे काम वडेच फुलाचं काम ते करतं,
अरे आम्हाला माहीत नव्हतं, आम्हाला तो दाखवा लागतो का हा आरसा. आणि म्हणून लोकांच्या हातात डोक्यात बसलेलं आहे. विरोधकांनी किती विष कालवायचा प्रयत्न केला तर ते विरोधक सक्सेस होणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. पुढचा प्रश्न मी आता वाकचौरे यांच्यासाठी करतोय, येईल दादा तुमच्याकडे पण येऊ. पुढचा प्रश्न म्हटले ना, हापोल आमदार साहेबांच्या निधीतून दलित वस्ती मधला आहे, त्याचे पेपर त्यांनी आता दाखवे. ते म्हटले ना आता त्यांनी आता लगेच दाखवे. एक मिनिट आपण येऊ त्यावर येऊ. आपण येऊ आपण त्यावर पण येऊ. आपण एक मिनिट आपण येऊ त्याच्यावर पण. बरं आपण येऊ दादा, आपण येऊ त्याच्यावर. पुढचा लाल मलातला फूल. एक मिनिट, आता एक महिना. हॅलो, आवाज येतो का? आवाज येतोय. रान भरतला पूल तिथं पायपाय येऊन पडलेले. एक महिन्यापूर्वी त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि ते रेपाय कॉन्ट्रॅक्टर, ते तुमचे कॉन्ट्रॅक्टर त्यांना काम दिलेलं आहे. इथं आमचं दुर्दैव आहे. भ्रष्टाचारच्या बंद करा, विकास कामावर बोला. एक मिनिट थांबा. पहिला आता दुसरा प्रश्न मी असं विचारतो, जे वाकचौरे साहेब यांचे पक्षातले इथे लोक उपस्थित असतील त्यांना दुसरा प्रश्न विचारतो. तुम्हाला वाकचौरे साहेबांनाच असं मतदान का करावं जनतेने, याच्याबद्दल काय सांगाल वाकचौरे बद्दल? बर, प्रश्न इथं वाकचौऱ्यांना मतदान का करावा किंवा लोखंडेंना का करावा हा नाही, हा तर आहे. परंतु महत्त्वाचा प्रश्न आहे, लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करायचं आहे, संविधान वाचवण्यासाठी मतदान करायचं आहे, देश वाचवण्यासाठी मतदान करायचं आहे, बेरोजगार तरुणांना वाचवण्यासाठी मतदान करायचं आहे, हिंदूंचे जे अजमाल कसाब तयार होऊन राहिलेत ते थांबवण्याकरता मतदान करायचं आहे. इथं लोखंडे किंवा वाकचौरे महत्त्वाचे नाही, संविधान महत्त्वाचं आहे, संविधान महत्त्वाचं आहे, इथे देश महत्त्वाचा आहे, इथे बेरोजगार तरुण महत्त्वाचा आहे. जय हिंद, जय भारत. पुढचा प्रश्न आता मी प्रहार संघटनेच्या उमेदवारांना विचारतोय. पुढचा प्रश्न प्रहार संघटनेच्या उमेदवारांसाठी आहे की पुढचा प्रश्न प्रहार संघटनेच्या उमेदवारांसाठी आहे. स्वतः उमेदवार ते इथं आपल्या समोर डिबेटला उपस्थित आहेत. पहिली गोष्ट, साहेब तुम्ही आता उभे आहात, तुम्हाला काय वाटतं जनतेने तुम्हाला मत का द्यावं? जनतेने खरं मत आम्हाला द्यावं, कारण आम्ही शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगांसाठी, कामगारांसाठी आणि खास करून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पण आणि 6 तालुक्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी निवडणूक लढवतोय. म्हणून जनतेने आम्हाला मत द्यावं, कारण हे सुशिक्षित तरुण उद्या गुन्हेगारीकडे जाऊ नये, रोजगार उपलब्धता व्हावी म्हणून आम्हाला मत द्यावं आणि म्हणून जनता आम्हाला मत देईल ही आम्हाला अपेक्षा आहे. बर, आता दुसरा माझा प्रश्न असा आहे, इथे वंचितचा आहे का कोणी? वंचित हा हरीश भाऊ, वंचितला मतदान का करावं जनतेने? वंचितला मतदान का करावं? खरं तर हा प्रश्न विचारणंच मुळात एक जोक आहे, कारण सर्वांना माहिती आहे की आतापर्यंत गेल्या 10 वर्षामध्ये असेल किंवा देश स्वतंत्र झाल्यापासून असेल, काँग्रेस असेल किंवा BJP असेल किंवा अन्य पक्ष असतील, यांनी काय दिवे लावलेले आहेत आत्तापर्यंत, आणि जे दिवे त्यांनी लावलेले आहेत त्याची झळ संपूर्ण जनता आत्तापर्यंत सोसत आलेली आहे, आणि म्हणून आता जनता यांना कंटाळलेली आहे आणि म्हणून वंचितला मतदान केल्याशिवाय यांना दुसरा पर्याय राहिलेला नाही जनतेपुढं, आणि म्हणून वंचितला मतदान करणं गरजेचं आहे, कारण आज जनतेसाठी, संपूर्ण देशासाठी लोकशाही जिवंत राहावी म्हणून, संविधान वाचवावं म्हणून आणि विशेष करून मनुष्याचे सर्व हक्क, अधिकार आणि कर्तव्य त्यांना मिळावेत म्हणून वंचितचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब हे दिवस रात्र हे करत आहेत, जनतेचा लढा देत आहेत, आणि म्हणून वंचितलाच मतदान करावं ही जनतेची मागणी आहे. बरं, आता पुढचा प्रश्न
एक मिनिट पुढचा प्रश्न तुमच्यासाठीच येतोय. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही विद्यमान खासदार या टीम मधून आहात, तुम्ही विद्यमान खासदार तुमच्या पक्षाचे आहेत. मला फक्त 5 कामे अशी सांगा, विद्यमान खासदारांनी 5 कामे अशी सांगा जी त्यांनी आश्वासन देऊन, आपल्या जनतेला आश्वासन देऊन त्यांनी पूर्ण केलेली आहे. 5 कामे कोण सांगताय? 2 मिनिटाचा फक्त, जास्त वेळ नाही. कोण सांगताय? पुस्तक वाचून नाही सांगणार, प्रॅक्टिकली सांगणार आहे. आम्ही समोर काँग्रेसचे अध्यक्ष बसलेले सुरेगाव, बेलपांडरी, जैनपूर, आपण पण आलतात, अण्णा पाटील होते, जवळजवळ 9 ते 10 कोटीचा आमचं 14 किलोमीटर कापरी नाल्याचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर देवगड ते देवगड फाटा रस्ता केलेला आहे, उद्घाटन दुसऱ्यानंच केलं, आमचाच निधी येतो. त्याच्यानंतर न्यावाशामध्ये जे हायलाईट लावले किंवा जिम बसवल्या जागोजागी, हे एक काम आहे. आणि त्याच्यानंतर जागोजागी सभा मंडप दिलेले आहे, असे कितीतरी उदाहरणं देऊ. आम्ही पुस्तक छापलं म्हणजे बोगं छापलेलं नाही. तालुक्यामधले 80% गावं असे आहेत, 80% गावं आहेत का, तिन्ही टर्म म्हणून आमचा काही ना काही निधी तिथं गेलेला आहे. शाळेचे कॉम्प्युटर असतील, वॉटर प्युअर फिल्टिफर असतील किंवा रस्ते असतील, शॉर्ट सगळे बजेटचे रस्ते आम्ही केले, व्यायामशाळा, सोलर दिवे बसवले, हे 5-7 कामं तर मेजर दिसतात असे जनतेसाठी. दुसरी गोष्ट सांगतो ना, जनतेला ऐकून घ्या. एक मिनिट ऐका, 2014 कापसाचे काय भाव होते, आज 2024 चालू आहे, काय शेतकऱ्याची परिस्थिती, शेतकरी आत्महत्या करतोय. चार महिने झाले ऊस तुटून हे बोलले का उसावरती? बोलले का? 4 महिने झाले ऊस तुटले. विद्यमान खासदार आणि माजी खासदार बोंबला. आणि एक मिनिट सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. हॅलो, आवाज एक मिनिट सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. 4 महिने झाले ऊस तुटले. बोलले का खासदार? ऊसाला हमी भाव मिळत नाही या बर्फी बद्दल बोलतात का खासदार? आणि विषय महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा, या ठिकाणी हे दोन्ही पक्ष, शिवसेना माझी का तुझी, याच्यात भांडतायत. आणि एकमेकांचे भ्रष्टाचाराचे आरोप एकमेका समोर सांगून जनतेला पुरावा देत आहेत की आम्ही किती भ्रष्टाचारी आहे. मग जनता का विडे का? जनता खूप सुज्ञे, जनता शिट्टीला मतदान मारणार. मुळात सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे, जी सहकारी साखर कारखानदारी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अजितदादाच्या नेतृत्वाखाली चालती, जे कारखानदार भाजपच्या बाजूने त्या कारखानदारांना वेगळा न्याय, जो कारखानदार भाजपच्या विरोधात आहे त्या कारखानदाराला कर्ज मिळवून द्यायचं नाही, त्या कारखानदाराला कर्ज मिळू द्यायचं नाही, त्याची साखर विक्री होऊ द्यायची नाही, अशा पद्धतीची जाणीवपूर्वक अडचण निर्माण करून शेतकऱ्यांना वेठीस धरलं जातं किंवा कारखानदारांना ब्लॅकमेल करण्याचं महाराष्ट्रभर षड्यंत्र चालू आहे. माढा लोकसभा मतदारसंघातले अभिजित पाटील जे आहेत, त्यांना फडणवीस साहेबांनी निवडणुकीत ब्लॅकमेलिंग करून त्यांच्या कारखान्यावर कारवाईचा फार्स निर्माण करून त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला. ही जर सध्याची भयावह परिस्थिती भारतीय जनता पार्टीनी ती कारवाई, म्हणजे फडणवीस साहेबांनी ज्याला दम दिला तो कारखानदार लगेच स्वच्छ चारित्र्याचा होतो. महाराष्ट्रभर कारखानदार अजितदादा सारखा भ्रष्ट नेता तुम्हाला का घ्यावा लागला? किंवा छगन भुजबळांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याचं काय झालं? किंवा अशोक चव्हाण सारख्या ज्या भ्रष्ट माणसांनी आदर्श घोटाळा केला, सैनिकांच्या घरातले पैसे काढले, तुम्ही देश वाचवायला निघाले आणि तुमच्या मांडी लावून बसलेला नेता हा देशाच्या सैनिकांचे पैसे खातो, मग तुम्हाला हे जमतं का? तुम्ही कशाच्या पातळीवर मतं मागता? मतं जर मागायची असतील तर विकासाच्या मुद्द्यावर मागा. गरीब हाच, हाताला रोजगार नाही, डोंगाला चड्डी नाही, पोटाला भाकरी नाही, आणि तुम्ही कोणते राष्ट्रगुरु बनायला चालले? काय परिस्थिती आज देशाची? प्रत्येक गावात 200 पोरं बिगार लागण्याची, ते तुम्हाला गोळ्या घालतील. ही परिस्थिती या मोदीच्या 10 वर्षात तयार झाली. मोदीनी तयार केली, मोदीनी बेरोजगारी पेरली. आजचा तरुण हा दिशाही नाही, त्याच्या मनात भाजप सरकार विरुद्ध, त्यांच्या नेत्यांविरुद्ध असंतोष आहे.
क्रांतीची गरज आहे. जर देश वाचवायचा असेल तर भाजप सोडून कुठल्याही पक्षाला मतदान करा, पण भाजपला मतदान करू नका. तुम्ही काय म्हणाले आताच आमचे जे मित्र आहेत यांनी जो प्रश्न उपस्थित केला का तुम्ही अजित पवारांना घेतलं. अहो घेतला आम्ही अजित पवारांना, पण त्या अजित पवारांना 2019 साली आम्ही तुमचं ऐकून घेतलं, तुम्ही आमचं ऐकून घ्या. आम्ही तुमचं ऐकून घेतलं, तुम्ही आमचं ऐकून घ्या. ज्या अजित पवार हे तुमच्याकडे होते त्यावेळेस तुम्हाला धुतल्या तांदळाचे होते. अशोक चव्हाण तुमच्याकडे होते त्यावेळेस तुम्हाला धुतल्या तांदळाचे होते. पण आज त्यांनी तुम्हाला सोडलं, मोदीजींच्या विकासाला साथ दिली, तर ते तुमच्या दृष्टीने आज भ्रष्ट झालेत. अहो त्या अभिजित पाटलांच्या कारखान्याला 2019 साली या महाविकास आघाडी सरकारनं अडचणीत आणलं होतं आणि त्याच्या कारखान्याला आज मदत करण्याचं काम आणि त्या तिथल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी पुसण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं, ते सुद्धा आज तुमच्या पोटात दुखतंय. शेतकऱ्यांना फक्त तुम्ही नादी लावण्याचं काम करताय. अहो नरेंद्र मोदींच्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासावर आज सगळा देश त्यांच्या मागे उभा आहे. एकच प्रश्न, एक मला एकच सांगा, 70,000 कोटीचा घोटाळा तुम्हाला समजतो? प्रत्येकाला वेळ मिळेल, थोडं थांबून बोला. प्रत्येकाने धावपळ करू नका. 50 ही निवडणूक देशाचा पंतप्रधान घडवणारी, देशाचं हित घडवणारी, आणि राम मंदिर हा सगळ्यांच्या आस्थेचा विषय. रामाला कुणी आणू शकत नाही, रामामुळे सगळे. तुम्ही रामाला आणलं नाही, राम आहे म्हणून आपण आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या शिवरायांमुळे दारासमोरची तुळस आहे, मंदिराला कळस आहे, गोठ्यातली गाय आहे, घरातली माय आहे, त्या शिवरायांच्या स्मारकाचं झालं काय? नंबर 2, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं झालं काय? त्या स्मारकाचे मेटे सोडवू असे झाले, परंतु भाजपच्या जुमलेबाज लोकांनी याचं उत्तर द्यावं की शिवस्मारकाचं काय झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काय झालं. रामाला कुणी आणू शकत नाही, रामाने आपल्या सगळ्यांना आणलेलं आहे रामासाठी. ओके बरं, आता एक मिनिट आता आपण नाही, रिपीट नाही होणार. एक मिनिट थांबा हा. आता आम आदमी पार्टी तुम्हाला काय म्हणायचं? राजभाऊ बर हा बोला. एक पहिला मुद्दा ऐकून घ्या. एक तर आज हे डिबेट होतंय, आम्ही नेवासकरचं हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात लोखंड्यांना किंवा भौसक वाकचौऱ्यांना मतदान का करायचं त्याच्यासाठी होतंय. म्हणजे इतर पण ही गोष्ट ध्यानात घ्या. आणि एक मिनिट ऐकून घ्या. गेली 10 वर्ष लोखंडे साहेब खासदार आहेत, तरी पण त्यांना स्वतःच उमेदवार दाखवा, 1 लाख मिळवा. तरी लोखंडे साहेबांना नरेंद्र मोदीचं नाव घेऊन निवडणूक लढवावं लागती, त्यांना स्वतःच काम दाखवता येत नाही. गेल्या 10 वर्ष ते फक्त IMX दाखवतात, याच्या पुढे काहीच दाखवत नाही. नेवासा तालुक्यामध्ये नेवास तालुक्यातल्या निम्न गावात आज प्यायला पाणी नाही, त्याच्यावर खासदार साहेब बोलत नाही. नेवासा तालुक्यामध्ये त्याला सुद्धा उत्तर देऊ विधानसभेत त्याला सुद्धा उत्तर देऊ. आम्ही आम आदमी पार्टी म्हणून विधानसभेला त्याला सुद्धा उत्तर देऊ. ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा.
आता एक मिनिट पहिली गोष्ट, त्यांना आपण प्रश्न विचारला होता, पाच त्यांना कामं सांगितली त्यांनी, ती ज्याच्यामध्ये ज्यांनी जी कामं सांगितली ती झाली आहेत का आपल्या इथं, ती झाली आहेत का तुम्ही काय सांगणार? त्यांनी जी 10 जी कामं सांगितली ही कोणत्या वर्षातली, ह्या वर्षातली आहेत का मागच्या 10 वर्षातली आहेत? हे चालू वर्षाची, मागचे नऊ चालू वर्षामध्ये तुम्ही फक्त 10 कामं सांगितली. निवडणुकीचा हेतू ठेवून ह्या वर्षात कामं केली, मागच्या वर्षातले 9 वर्षातला हिशोब काय? 9 वर्षाचा हिशोब तुम्हाला देताच येणार नाही, हे वास्तव आहे. हे हिशोब मांडते दिला लोखंडे साहेबांचा कामाचा जो हिशोब आहे तो हिशोब फक्त या वर्षाचा आहे. मागचे 9 वर्ष झोपून काढलेले आहेत, त्याच्यामुळं या विकास लोखंडे साहेबांनी विकासाचं काम या तालुक्यात किंवा मतदारसंघात झालं नाही, हे वैशिष्ट्य आहे. दुसरा विषय एक आहे त्याच्यामध्ये की विकासाच्या दृष्टीने हा राखीव मतदारसंघ आहे. आवाज येतो की नाही? बोला. राखीव मतदारसंघामध्ये जे प्रतिनिधी निवडले जातात कुठलाही राज्य करता हे आपलं ऐकणारे लोक म्हणून निवडून देतात, आपलं ऐकणारं. आणि विकासाच्या दृष्टिकोनातून या मतदारसंघामध्ये पाण्याचे प्रश्न आहेत, विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जो खासदार निवडून जाणार आहे त्या खासदाराने या सगळ्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी सगळ्यांची या जनतेची अपेक्षा आहे. आता तुम्ही सांगा तुमचं काय, तुम्ही म्हणलं ते त्यांनी जे प्रश्न मांडले आता, त्यांनी जे सांगितलं, त्यांनी जे आरोप केले त्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? आता इथं यांचे एक मिनटं बाजूला आता यांचे इथं जे आमच्या समोरचा पक्ष आहे आणि आज आमच्या समोर डिबेटसाठी जे बसलेले आहेत त्यांचे इथं 3 ते 4 पक्षाची महाविकास आघाडी आहे. आत्ताच आपण बघितलंय की आम आदमी पक्षाचे नेते अरविंदजी केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आणि आम आदमी पार्टीने खोलेश्वर गणपती मंदिरासमोर 5 मिनिटांपूर्वी जल्लोष केला. त्या जल्लोषामध्ये काँग्रेस असेल, शिवसेना असेल, का सामील झाली नाही या प्रश्नाचं उत्तर आम्हाला द्यावं. याच्या पक्षात चलबिचल आहे, याची युती टिकून नाही, हे अजून एकत्र नाही, हे एकत्र नाही. त्याच्यामुळे हे एकत्र काम करू शकत नाही आणि वागचौरे कधीच खासदार होऊ शकत नाही. आपकी बार आपकी बार काय म्हणणे? आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जे सांगितलेलं आहे, आता जे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे ते एकदम चुकीचं आहे. आम आदमी पार्टीचे जे संस्थापक आहे केजरीवालजी त्यांना जामीन मिळालेला आहे आणि संपूर्ण भारतभर इंडिया आघाडीने जल्लोष केलेला आहे. नेवाशेत देखील आम्ही सहभागी झालेलो आहे आणि अरविंद केजरीवालला भाजप घाबरलेला आहे, तुमच्या पोटात गोळा उठलेला आहे, फक्त केजरीवाल यांना जामीन झाल्यामुळे. परंतु देशाचं वातावरण आता इंडिया आघाडीच्या बाजूने झुकलेलं आहे. 4 जूनला इंडिया आघाडीची सत्ता येणार आहे, तुमचं 400-500 स्वप्न भंग होणार. एक मिनिट इथे काही मनसेचे कार्यकर्ते देखील आहे, मनसेचे कार्यकर्ते देखील इथे आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, राज साहेबांनी जे सांगितलंय की जे भारतीय जनता पार्टीला त्यांनी बिनशर्तीचा पाठिंबा दिलाय, काय वाटतं याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? का दिलाय म्हणजे भारतीय जनता पार्टीला का दिला बिनशर्तीचा पाठिंबा? राज साहेब ठाकरे म्हणजे एक दूरदृष्टी ठेवणारा नेता आहे. ज्यावेळेस विरोधक आता विरोधक म्हणलं तर त्याच्यामध्ये किती पक्ष आपल्याला मोजता बी येणार नाही, इतके विरोधक झालेले आहे. म्हणून एक आज आपले मोदी साहेब जे आहेत विदेशामध्ये जाऊन त्यांनी वेगळ्या वेगळ्या ज्या घोषणा केल्या, आज विदेशात जरी गेलो आपण तर भारताचा डंका वाजतोय. आज आपला भारत क्रमांक 5 वर आहे, आपला जो विषय आहे
की हा भारताचा एक क्रमांकावर कसा नेला जाईल, हा विकास कसा केला जाईल, यासाठी आमच्या राजसाहेबांनी पुढचा दूरदृष्टी ठेवून मोदी साहेबांना पाठिंबा दिलेला आहे. आणि आपण काय बोलतोय, आपण या नेवाशीच्या पुण्यभूमीत आहे, आज इथं उघड्यावर आहे. अहो तुम्ही पुलापासून पुढं निघले तर तुम्हाला तिथं घाण दिसल. तुम्ही कोणत्या उद्यावर बोलता? तुम्ही इतके दिवस तर तुमच्याकडे सत्ता होती ना, तो फुल घेतला होता, प्रवार फुल घेतलं होता, सर बाकाचे काय इथून तिथून काय. आणि अजून जे काम बोलताय ना तुम्ही, खासदार साहेबांनी काय केलं तर तुम्हाला सांगतो, हे जे अजून बऱ्याच जणांना माहिती नाही आहे, कोल्ड स्टोरेज, त्याच्यासाठी खासदार साहेबांनी 3 कोल्ड स्टोरेज दिले 75 लाख रुपयाचे. किती? 75 लाख रुपयाचे 3 कोल्ड स्टोरेज दिले. त्याच्यासाठी जे शेतकरी बंधू, त्यांचा भाजीपाला जो उरणार आहे तो त्याच्यामध्ये स्टोअर केला जाईल, जो सांडणारा भाजीपाला तो तिथं स्टोअर केला जाईल, हे बरं जणांना माहिती नाही. आणि तुम्ही काय केलं? अहो इथं मार्केट कमिटी होती, मार्केट कमिटी बरखास्त करून टाकली, तिथं भाजीपाला मार्केट बंद केला, कांदा मार्केट बंद करू, जो जनावरचा बाजार होता तो बंद करून टाका. सर बघच करायचं काम तुम्ही केलेलं आहे. आणि याच चौकामध्ये 4 जूनला आम्ही सर्व महायुतीचे कार्यकर्ते मोठा जल्लोष करणार आहे. 400 बार होणार म्हणजे होण्याचं शक्य नाही. आणि जोपर्यंत इथं आरक्षण आहे, जोपर्यंत इथं शिर्डी मतदारसंघामध्ये आरक्षण आहे, त्याची सुरुवात धनुष्य बाणापासूनच झालेली आहे आणि शेवटपर्यंत तिथं धनुष्यबाणच येणार आहे. 2 मिनिटं एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आमचे मित्र माळवदे सरांनी आता एक विषय घेतला, अरविंद केजरीवालच्या बेलचा विषय झाला. या ठिकाणी 5 मिनिटापूर्वी तुम्ही जोरदार घोषणा देत होते, लोकशाही धोक्यात आहे, संविधान बचाव. अरे ज्या संविधानामुळे आज केजरीवालला बेल झाली, ज्याला बेल झाली, हे कशामुळे झालं? संविधानामुळे झालं. आमचे मित्र आता बोलत होते, उताचा प्रश्न घेतला, दोन्ही साखर कारखान्याने 8-8 महिने कामगारांचा पगार केला नाही, 4-4 महिने शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही, त्याच्यावर कोण बोलणार? देशात एक बोलायचं, तालुक्यात एक बोलायचं. आधी एक भूमिका घ्या, स्पष्ट भूमिका घ्या. संविधान जीवंत, संविधानाला कोणी काही करू शकत नाही, म्हणून केजरीवालला आज वेळ झाली. आणि हेच राहणार, 100% राहणार. काय काय, 1 मिनिट, 405 तुम्हाला फक्त संविधान बदलण्यासाठी पाहिजे. आणि खासदार लोखंडेच्या बाबतीत बोलायचं तर 16 कोटीचं शेतकऱ्याचं अनुदान, 16 कोटीचं शेतकऱ्याचं अनुदान लागलो, हे सगळ्यात मोठं शेतकऱ्याचं पाप पाटावर घेतलेलं आहे. 16 कोटीचं अनुदान लागलं, शेतकरी कंपनी काढून 16 कोटीचं अनुदान लागलं, 16 कोटीचं अनुदान लागलं, त्याच्यावर बोला. अहो तुमच्याकडे आला का वॉशिंग मशीन मधून स्वच्छ होतो? तुमच्याकडे 70,000 कोटीचा घोटाळा करणारे अजित पवार तुमच्या पार्टीत आले तर स्वच्छ झाले. काय 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 बोलायचं, ऐका, सगळ्यांनी शांत व्हा. आज आपल्या या मतदारसंघामध्ये या मतदारसंघाला रांडोबाई सारख्या लोकांनी केलेलं आहे. आपला मतदारसंघ हा विचार करीत नाही, इथून पुढे ज्याचं व्यक्तिचरित्र चांगलं आहे, या मतदारसंघासाठी जो कामे आणील, जो विकास करील, त्याला आपण निवडून द्यायचं, नाही तर कोणी यायचं आणि टिकली मारून जायचं, असं या मतदारसंघात इथून पुढे चालणार नाही. आज तरुण मतदारसंघ सगळा हुशार झालेला आहे, तरी या मतदारसंघाचा जास्तीत जास्त लोकांनी विचार करून मतदान करावं, ही नम्र विनंती. शिर्डी लोकसभा, साईबाबांच्या नावाने शिर्डी लोकसभा मतदारसंघ आपण बोलतो, या शिर्डी साईबाबांच्या पायावर पानं फुलं जाऊ देत दिली जातात का? फुलशेती उद्ध्वस्त झाली या ठिकाणी, पेरूच्या 1000 हेक्टर बागा या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्या. या ठिकाणी ऊसाच्या भावाबद्दल कोणी बोलत नाही, अनुदानाबद्दल कोणी बोलत नाही. या ठिकाणी कोणाची आघाडी येईल कोणाची नाही, पण या ठिकाणी मुद्दा आहे बेरोजगारीचा. आपल्या नेवासा तालुक्यात त्या बंद पडलेलं MIDC कोण बोलणार आहे? ऊसाचे पैसे कधी येणार आहे त्याच्याबद्दल कोण बोलणार आहे? अरे तुम्हाला त्या ठिकाणी संसदेत पाठवलं, अरे दुधाला भाव नाही, 32 रुपये दूध उत्पादन खर्च आहे, 26 रुपयाने आपला बाप अन्नदाता आहे, लाज वाटली पाहिजे आपल्याला थोडीफार. अरे आपल्या बापासाठी बोललं पाहिजे, आपण आपल्या बापासाठी कधी बोलणार आहे? कांदा निर्यात बंदी या विषयावर बोला. काय मी या ठिकाणी 10 वर्षात काय केलं? एक आमदार 10 वर्षात एका शेतकऱ्याच्या पोरानं खासदाराचं आमदाराचं पोरगं नसताना 10 वर्षात काय केलं? या कागदाच्या चिठुरीवर लिहिलेलं आहे. निधी
निधी आम्ही आणतो ना, निधी आणायला काय लागतं? आणि निळवंडेचं श्रेय एक देण्यात घ्या, सगळ्यांना सांगतो या भोळ्या बाबड्या जनतेला निळवंडेचं श्रेय कोणी घ्यायचं नाही. 2237 कोटी तुमच्या वाकचौरीने आणले नाही आणि तुमच्या लोखंडीने आणले नाही, हे आमच्या शेतकरी संघटनेने आणि निळवंडे कालवा कृती समितीने हायकोर्टात लढा देऊन त्या शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे ज्यांनी मला पुरस्कृत केलंय, माझं शिंद शिट्टी आहे. 2237 नाही तर आपदा खाऊ, नाही तर श्राद्ध घाल, इथं श्राद्ध घालू. आमच्याकडे हायकोर्टाच्या ऑर्डर्स आहेत, अजिबात नाद करू नका. आमचा कोणी नाद नाही करायचा. शिट्टी वाजवा शिट्टी. बर एका बोल बोल बोल, तिकडे कॅमेरा इकडे बोल बोल. माझं एकच म्हणणं आहे सगळ्यांना, तुम्ही सगळे एकजूट व्हा, याला त्याला सपोर्ट करण्यापेक्षा इथून एखादा उमेदवार उभा करा. हे भांडणं होणारच नाही ना. हा नेवासा तालुका सोने तालुक्यात विलीन होणार थोड्या दिवसात. हा तुम्ही नेवासाचा विचार करा. मी काय शंकरराव गडाखाचा नाही आणि बाळासाहेब मुरकुट्याचा पण नाहीये, पण मी एक नागरिक म्हणून सांगतोय, लोकशाहीसाठी हे घातक आहे जे चाललंय ना. नेवाशात खासदारकी लेवलचा माणूस आहे, आमदार लेवलचा माणूस आहे, तुम्ही कशाला दुसरीकडे पळता? मग तुम्ही सगळे एकत्र या, तुम्ही कशाला आपापसात भांडता इथं? मग तुम्हाला काय म्हणणं आहे तुमचं? आपल्या नेवाशाची परिस्थिती अशी सध्याला, सर्वांनी ऐका, आपण नेवाशा शहरातले नागरिक आहे. या 40 वर्षात जवळजवळ 40 वर्षात तुम्हाला सांगतो, तुमच्या नेवाशामध्ये डॉक्टर झाले असतील, ॲडव्होकेट झाले असतील, प्रत्येक क्षेत्रात माणसं आहे. मला नेवाशा शहरामध्ये 40 वर्षात 2 भाजीपाला आरोपदारचे नावं सांगा तुम्ही. तुम्हाला अत्यावश्यक सेवाय, अत्यावश्यक सेवाय तुमची रोज खायला लागतं तुम्हाला. आज नेवाशात तुम्ही जर गेले तुमची कोंबडी सुद्धा ऐकत नाहीये. तुम्हाला इकायला कोण द्यावं? कांदे ऐकायला घोडेवाला जावं लागतं. ही 10 एकर बाजार समिती बंद केली, याला कारणीभूत कोण आहे? इथले आज नेवाशात कोण बाजार समिती? आज तुम्ही शेतकऱ्याच्या विषयावर बोलता, अहो शेतकऱ्यासाठी काय करा तुम्ही? पाणी नाही प्यायचं शेतकऱ्याला, काय बोलता शेतकऱ्याविषयी तुम्ही? आधी मार्केट रस्त्यावर भरते कोण? अहो नेवाशात तुम्हाला सांगतो मी, नेवाशा शहरामध्ये उभा राहण्याची हिंमत कोणी करू शकत नाही. नेवाशा शहरामध्ये उभा राहण्याची हिंमत कोणी करू शकत नाही. नेवा शहरात, नेवाशा शहरामध्ये उभा राहण्याची हिंमत कधी करणार नाही. एक मिनिट सर, एक मिनिट, डबल डबल नाही, डबल नाही, डबल डबल, एक मिनिट. हा बर, डबल नाही, डबल नाही, डबल नाही. हा बोला, हा बोला, चालू करा. भारत माता की, भारत माता की. हे बघा प्रिय सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं मी एक मतदार म्हणून सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो. ही लोकशाही आहे, लोकशाही आहे आणि प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. मी एक मतदार आहे, आपणही मतदार आहात आणि प्रत्येकाला एक मताचा अधिकार आहे. एक लक्षात ठेवा, 2 वेळा ज्या खासदार लोखंडेला आम्ही खासदार म्हणून निवडून दिलात, त्यांना 1 रुपया जे सांगितलं आम्हाला की शेतकऱ्यांना काय देऊ, या ठिकाणी विमा दिला जाईल, अजूनपर्यंत तो विमा या ठिकाणी मिळालेला नाहीये. मिळाला का? मिळाला का? ज्या खासदार लोखंडेने ज्या, हे बघा, आज आज पाण्याचा प्रश्न, आज पाण्याचा प्रश्न आहे. बघा शेतकऱ्याला पाणी अमृता समान आहे, आज आम्हाला पाणी मिळालेलं नाहीये. दुष्काळ परिस्थिती आहे, 25% दुष्काळ अग्रिम निधी मिळाला मिळणार होता, या लोखंडेने दिला का? या लोखंडेने आज पावसाळा जशा छत्र्या उगाळ्यात, लक्षात घ्या, 2 महिन्यापूर्वी जुमलेबाज लोकांना ऐकून घ्या, जुमलेबाज आहे लो, जे जुमलेबाज आहेत, हे बघा जुमलेबाज आहेत, जशा पावसाळ्यात छत्र्या उगाळ्यात, लक्षात घ्या. 15 वर्ष राजकारण केलं लोखंडे साहेब, काय केलं जामखेड मध्ये तो नगर मध्ये काय केलं? काहीच नाही केलं. बघा या लोखंडे, हे बघा, अजून जामखेडला पाणी प्यायला नाही, जामखेडला अजून पाणी प्यायला नाही. इथं कसं, ही लढाई आहे लोकशाहीच्या मार्गाने चालणारी आहे. हा लोकशाही, लोकशाहीच्या, जसं छत्री उगवा पावसाळ्यात, पावसाळ्यात ज्या पद्धतीनं छत्री उगतात त्या पद्धतीनं आज, आज अहो पावसाळ्यात छत्री उगवा, तसा लोखंड उगलेला इथं. एक एक मिनिट, तुम्ही बोला, डबल नाही, डबल नाही, एक एक मिनिट, एक मिनिट, एक एक करून बोलावं लागेल, एक एक
मोर्चे आपण आपण सर्व एक सुज्ञ मतदार आहात. एक मिनिट अरे ओढू नका ना, एक मिनिट एक मिनिट राजा एक मिनिट एक मिनिट ओ आपण सगळे एक सुज्ञ मतदार आहोत. तुमच्या सगळ्यांच्या उमेदवारावरून तुम्ही इथं बोलताय. एक मिनिट तुमच्या सगळ्या मतदारांवरती तुम्ही इथं बोलताय. जबाबदारीने बोला, जबाबदारीने बोला. अरे जय भवानी. हॅलो हॅलो ऐकून घ्या ऐकून घ्या. आपण हा कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांना धनुभाऊ काळे यांच्या कुणच्या आपाज नेतील. हा खेळीमेळीत वातावरणात चांगला मस्त पैकी कार्यक्रम झालेला आहे. हे झाल्यानंतर धनुभाऊ काळे यांच्या कुणच्या आपण येतील. बर 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 हा एक मिनिट नाही डबल नाही डबल नाही डबल नाही. सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने एक काडीचं काम नाही केलं. सत्तर वर्षामध्ये काडीचं काम नाही केलं. ते 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी काम केलं. विकासाची गंगा देशात आणली. पूर्ण देशापर्यंत त्यांचं नाव आहे. आणि कमीत कमी 700 लोखंडे हे 3 लाखांनी निवडून येते. 3 लाखांनी 700 लोखंडे धनुष्य पा. मोदी शिवसेना पर्याय नाही. सर्वांना एकच सांगणं आहे. मोदी साहेबांनी काय केलं किंवा खासदार लोखंडे साहेबांनी काय केलंय. खासदार लोखंडे साहेबांच्या मतदानाने आज मोदी साहेबांना प्रखरपणे निर्णय घेता येत आहेत. सर्वात प्रामुख्याने आत्ताच आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या या नेवासातील दसऱ्यासाठी मोठा निधी, भरीव निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलंय. आत्तापर्यंत आपल्या या नेवासा ठिकाणी अनेक धार्मिक स्थळ आहेत. एकही हिंदुत्वाचा नेता या तालुक्याला लाभत नाही. या खासदार संघ मतदारसंघाला आपल्याला त्या मतदारसंघ त्या पंतप्रधान मोदींना आपल्याला निवडून द्यायचं जेणेकरून आपल्या या नेवासस्थित शहराचं नाव जागतिक दर्जा जाईल. तसंच मेक इन इंडिया, मेड इन इंडिया अशा अनेक परत भारतामध्ये लग्न, भारतामध्ये टुरिझम हा जो उपक्रम आहे मोदी साहेबांचा हा सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम आहे. त्यासाठी हा नवीनचा धर्मीचा मोठा आपल्याला गरजेचा आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या या मोदी साहेबांना आणि या खासदार साहेबांना निवडून आणायचंय. जय श्रीराम. बर इथे आपल्या बरोबर एक बहुजन समाज पार्टीचे देखील एक कार्यकर्ते. एक मिनिट प्लीज 2 मिनिट थांबा. आपल्या बरोबर बहुजन समाज पार्टीचे देखील कार्यकर्ते, त्यांचे एक उमेदवार उभे आहे. बरं तुम्ही तुमच्या उमेदवाराबद्दल माहिती द्या. मी एक विनंती करतो नेवस्करांना दोन मिनिटं फक्त ऐका. आपल्याला ह्या शेडी लोकसभेमध्ये 10 वर्ष लोखंडे आणि 5 वर्ष वाकचोरे साहेबांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्या त्यांच्या 10 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये काय विकास केला या दोन्ही नेत्यांनी दाखवून द्यावा. नाही तर मला मी विनंती करतो या दोन्ही नेत्यांना इथं वाकचोरेला उभा करा, आधी याला उभा करा आणि जनतेला दाखवा की याच्यात लोखंडे कोण आहे आणि वाकचोरे कोण आहे. जनतेला अजून माहीत नाही आहे की लोखंडे कोण आहे, वाकचोरे कोण आहे. 8 दिवसांमध्ये खासदार झाला लोखंडे, आज 10 वर्षांमध्ये प्रतिनिधित्व करतोय. काहीच विकास आपल्या शिर्डी लोकसभेमध्ये नाही आहे. आज मला खंत वाटते की आपलं तीर्थक्षेत्र ज्ञानेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी एक चायची टपरी सुद्धा नाही आहे. आणि आपण पाहतो आपलं गाव आहे एक खेड्याप्रमाणे गाव आहे. या ठिकाणी जी चर्चा चालू आहे, जी चर्चा एक दिशाहीन अशी चर्चा होताना मला दिसत आहे. खरं पाहता तुम्ही थोडं शांत बसा एक मिनिट. या ठिकाणी आमचा असा प्रश्न आहे वंचितचा. प्रश्न विचारायचा का ऐकून घेण्याची पण आपण मानसिकता ठेवायला पाहिजे.
वंचित बहुजन आघाडीला या ठिकाणी फार कमी बोलण्याची संधी मिळालेली आहे आणि म्हणून माझी सर्व पक्षांना विनंती आहे की वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका आहे ती आम्हाला स्पष्ट करू द्या या ठिकाणी आणि सध्याला शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जे दोन उमेदवार या ठिकाणी आम्ही पाहतो आजी आणि माझी या ठिकाणी मला सांगू इच्छितो तुम्हाला मी सांगू इच्छितो ज्यावेळेस वाघचौरे साहेबांनी शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसमध्ये गेले त्यावेळेस उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की यांना फिरू देऊ नका यांना अंडे मारा यांना दगडमार मारा आणि गदार म्हणून ज्या वाघचौऱ्यांचा उल्लेख उद्धव साहेबांनी केला होता तेच उद्धव साहेब वाघचौऱ्यांना उमेदवारी कशी काय देऊ शकतात हा सगळ्यात मोठा मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा लोखंडे साहेबांनी उद्धव साहेबांना धोका दिला आणि शिंदे गटामध्ये गेले तेव्हाही उद्धव साहेब म्हटले की हे पण गटार आहेत आणि म्हणून मला सांगायचं आहे की श्री लोकसभा मतदारसंघामध्ये जे आजी माजी खासदार आहेत उद्धव साहेबांनी दोघांनाही गटार म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार व्हाईट कॉलर उत्कर्षात काही रुपोते आहेत त्यांना बहुमताने विजय करा. एक मिनिट हा अरे ऐका आतापर्यंत अरे तुम्ही हे धिंगाणाच करू राहिले का अरे जसा ओर धिंगाणा चालला तसा डेबिटला सुद्धा धिंगाणा. अरे आपण शेतकऱ्याचे मुलं आहेत अरे शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोला अरे ते आता इथून पुढे माझी खासदार आणि आजी खासदार निवडूनच दिलं नाही पाहिजे आता इथून पुढे फक्त अपक्ष कोणता अपक्ष निवडून द्या तुम्ही पण अपक्षाला चान्स द्या अरे गोरगरिबाला चान्स द्या शेतकऱ्याच्या मुलाला चान्स द्या अरे म्हाताऱ्या माणसाला निवडून देऊन काय फायदा होणार आहे अरे सात वर्षाच्या नंतर त्याला आपण रिटायरमेंट करतो का भाऊ तू कंपनीला आग लावशील तू आग आता आमच्या अभिजित पोटे सिट्टीलाच मतदान करा आणि सिट्टीलाच निवडून द्या. अरे आम्ही 10 वर्षापासून शेतकऱ्याचे लाईटीचे प्रश्न असतील शेतकऱ्याचे कापसाचे भावाचे प्रश्न असतील अंध अपंगाचे प्रश्न असतील आम्ही कारखान्याचे जप्तीचे कारखान्याचं जरा बिल नाही दिलं तर आम्ही त्याला जप्ती काढलेली असेल. आज 4-4 महिने झाले शेतकऱ्याचे पैसे नाही अरे शेतकऱ्याला लग्न करायचे मुलाचे अरे कोणाच्या माग दवाखान्याचा प्रश्न असेल अरे का तुम्ही फक्त मताच्या वेळेस अरे मताच्या वेळेसच तुम्ही काय मत मागता अरे तुम्ही लोकांचं काम करून दाखवा अरे तुम्हाला छोट्या छोट्या संघटना ऐकना शेतकरी संघटना काम करती प्रहार संघटना काम करती आणि तुम्ही प्रहार आणि शेतकरी संघटनेला निवडून द्या इथून पुढे तरच तुमचा विकास होईल. बर एक 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 मिनिट हॅलो हे बा राजकारणाचा पूर्ण जोग झालेला आहे. मित्र आपण जे गावात पाहत होतो ते राज्यात देशात पाहायला मिळू राहिलं आपल्याला आणि या गद्दारांना आत्ता सध्या आपल्या हातात मतदान आहे हे राजकारणाचं ज्यांनी वाटोळ केलेलं आहे या अशा लोकांना आत्ता या 13 तारखेला आपल्याला चान्स आहे की हे दल बदलू लोक आपण तुम्ही आम्ही का तुम्ही आम्ही जे आवडतो मला असं म्हणायचं पवार झाला ना अगोदर वाईट होत आता चांगलं झालं असं चालत नाही आणि 50 खोके सगळं शांत झाल्याशिवाय कुणाचं बाईट घेणार नाही आपण सगळं शांत झाल्याशिवाय कुणाच्याच बाईट घेण्यात येणार नाही सगळं शांत झाल्याशिवाय कुणाचं बाईट घेण्यात येणार नाही. डबल घेऊ नका डबल घेऊ डबल नाही डबल नाही काय जेवढ्याच्यावर इथे आरोप केलेले त्याच्याबद्दल काय तुमचं आजकाल आपण सगळे तरुण लोक इथे आणि सगळ्या तरुणांना विकास पाहिजे
आणि मी विकासाच्या मुद्द्यावर तुम्हाला सांगतो, नेवासा शहरामध्ये, शहराचं बोलतो, बाहेरचं मी काही तुम्हाला सांगत नाही, 60 लाख रुपयांचे हायमॅक्स आदरणीय खासदार साहेबांनी केले. थांबा थांबा, ऐकून घ्या, ऐकून घ्या, त्यांना ऐकून ऐकून घ्या, एक मिनिट ऐकून घ्या, त्यांना विकासाचे मुद्दे ऐकून घ्या. तुम्ही तुमची बाजू नंतर बोला, तुमच्या बाजू ऐका, पुढचं भरपूर आहे, अरे सांगायला भरपूर आहे. तर 60 लाख रुपयांचे हायमॅक्स खासदार साहेबांनी केले, बाटली तो नाही मानता, लाईट बिल करून बोला, म्हणजे असं कुणालाच काही बोलता येणार नाही. एक एक करून बोला, एक एक करून बोला, तुम्हाला छान झालेला यातून बसत नोट खाली. हॅलो, धनगरवाडी रस्त्याला नेवासा आणि धनगरवाडी गावचा कनेक्ट एकदम तुटला होता. नेवासा शहरामध्ये धनगरवाडीचे लोक येत नव्हते, वडाळ्याला जात होते नेवाशाच्या बाजारपेठेसाठी. अरे गप्पांचा दसरा खाली, अरे पूर्ण उद्या होतो शेतकऱ्यांचा विषय असेल,
शेतकऱ्यांचा आत्महत्या, शेतकरी आत्महत्या का करतो, त्याच्यावर डिबेट का आली, याच्यावर डिबेट व्हायला पाहिजे, मागेवर डिबेट व्हायला पाहिजे, बेरोजगारीवर डिबेट व्हायला पाहिजे. आणि या घोषणा वगैरे देण्यात काहीच अर्थ नाही. कोण किती पाण्यात येईल काय हे सर्वांना माहिती. अरविंद जनता निवडणूक झेंड्याची नाही, या मतदारसंघातल्या हा झेंड्याची निवडणूक आली. मुद्द्यावर बोला. नॅशनल पार्ट्यांचं लय पाहिलं इथून मागे 70 वर्ष आणि इथून गेल्या 15 वर्षापासून. सध्या अजेंड्यावर बोला, मुद्द्यावर बोला. झेंडा महत्वाचा नाही मित्रांनो, अजेंडा महत्वाचा आहे. निवडून आल्यानंतर एक अपक्ष माणूस सुद्धा विकास करू शकतो, झेंडा महत्वाचा नाही. एक मिनिट. हॅलो. आता सांगितल्याप्रमाणे हे इलेक्शन देशाचं आहे आणि देशाच्या मुद्द्यावर इथं चर्चा झाली पाहिजे. आपल्या नेवासा शहरात दोन्ही खासदारांना आता निवडून येण्यासाठी नेवासा शहरातील जनतेचं मतदान पाहिजे. आपल्या नेवासा शहरात दोन्ही खासदारांनी काय काम केलं याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे. इथं नेवासा तीर्थक्षेत्र आहे, त्यासाठी खासदार लोकांनी 10 वर्षात काय केलं त्यांनी सांगावं. त्यांनी हे जे आयमॅक्स लावल्याबद्दल तुम्ही बोलले. एक मिनिट, तुमच्याकडे आता प्रश्न आहे ना, तुम्ही उत्तर द्या. पण कोणी गाली बोललं आलं नाही 10 वर्षात. हे तुम्ही आता ऐकलं का? बरं, एक मिनिट, त्यांनी प्रश्न विचारला आहे. एक मिनिट, ओ एक मिनिट. घोषणा बंद कर. मला एक सगळ्यात लिहिले, एकाने सुद्धा इथे रॅली केली नाही आणि तुम्ही कशात बोलतो मत मागता. आम्ही रॅली घेतली, आम्ही सभा घेतली, रॅली घेतली, सभा घेतली. बाजारात पै पै म्हणजे बोला. मी काय म्हणतो, तुम्ही रॅली घेतली आणि बाकीच्या ठिकाणच्या रॅल्या बाकीच्या सभा पाहिल्या का? तुमच्यात हिंमत नाही इथं लोकांत ओळखायची म्हणून तुम्ही सभा घेतली नाही. माझा सगळा आरोप आहे तुमच्या कोणत्याही प्रॉमिनंट उमेदवारांनी इथं मोठी सभा घेतली नाही. आपण हलके आहेत का एवढे? नेवासकर एवढे बावड आहेत का? नेवासकर एवढे शांतवाचे बर का? नाही नाही, वाघचौरे असेल नाही तर लोखंडे असतील. यांनी कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याला इथं आणलं नाही. तुम्ही सर्वांनी नेवासकरांना गृहित धरलेलं आहे का? नेवासकर तुम्हाला मत देतील किंवा नाही देतील, एकाने सुद्धा इथं त्यांच्या नेत्याला येऊ दिलं नाही का? आला नाही, याचं उत्तर सर्वांनी द्यावं. बर, एक मिनिट, इथं दोन प्रश्न आहेत. सगळे आपण सगळे सुज्ञ आहोत, भांडणं न करता, आरडाओरडा न करता याचं उत्तर द्या. एक प्रश्न विचारलेला आहे आपल्याला या साईडनं की मागच्या 10 वर्षामध्ये जे आपले विद्यमान खासदार आहेत त्यांनी आपल्या तीर्थक्षेत्र नेवासासाठी काय विकास केला याचं उत्तर द्या 2 मिनिटात. या ठिकाणी नेवासा तीर्थक्षेत्र विकासासाठी खासदार साहेबांनी विकास आराखड्याचं नियोजन केलेलं आहे. 200 कोटीचा आराखडा तयार आहे. या ठिकाणी विनंती आहे, ऐकून घ्या तुम्ही कृपया. 2.5 वर्ष काम केलं. आज या ठिकाणी जी डिबेट चालू आहे का, ती खासदार साहेबांनी दिलेल्या आयमॅकच्या उजेडात चालू आहे. या ठिकाणी ही जी डिबेट चालू आहे ना, इथं सुद्धा हा उजेड खासदार साहेबांनी दिलेला आहे. नाहीतर ही डिबेट सुद्धा होऊ शकत नव्हती. आज नेवासा शहरामध्ये ही डिबेट सुद्धा करण्याचा कोण नव्हता. या ठिकाणी उजेड केला तर खासदार साहेबांनी दिला. या ठिकाणी मे महिन्यामध्ये बांधारे, नदीवरचे बांधारे भरण्याचं काम पालकमंत्र्यांनी केलं, या ठिकाणी खासदार साहेबांनी केलं. सततच्या पावसाचं अनुदान आजपर्यंत भेटलं नाही. इतिहास घडलेला आहे. इतिहासात सर्वप्रथम 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला तर दातीवृष्टीची मदत भेटत होती. पण या ठिकाणी 28 कोटी रुपये दिले, सततच्या पावसाचा कायदा केला, संसदेत विधानसभेमध्ये कायदा केला. या ठिकाणी मे महिन्यामध्ये इतिहासात पहिल्यांदा पाणी आणून दाखवलं असं सुनियोजित काम करणारे खासदार आणि पालकमंत्र्यांचं नियोजन चालू आहे. या ठिकाणी फक्त मुद्द्याचं बोला, सर्वांना विनंती आहे मुद्द्याचं बोला, एकमेकाला घोषणा देऊ नका. मध्ये हॅलो. आपल्या भाऊसाहेब वाघचौरे खासदार असताना 9 ते 14 ला
त्यांनी परळी जो बीड परळी रेल्वे मार्ग होता त्यासाठी संसद भवनात प्रश्न विचारून 3 कोटी रुपये सर्वेसाठी मंजूर केले होते आणि तो सर्वे पण झाला होता. परंतु त्याच्यानंतर ते शिवसेनेचे खासदार होते, भाजप युतीचं सरकार होतं, चांगलं काम आपल्या नेवाच्यासाठी होत होतं आणि आम्ही सगळे त्या मुद्द्यावर ज्या 9 ते 14 मध्ये वाकचौरे साहेबांनी कामाचा इतका धडाका लावला, धर्माचं काम असो, विकासाचं काम असो, विद्यार्थ्याचं काम असो, शेतकऱ्यांचं काम असो, त्यांनी भरपूर कामं केले. परंतु त्यांनी एक चूक केली म्हणून ते 10 वर्ष बाजूला राहिले. आता भाजपनी 10 वर्षात या रेल्वे मार्गासाठी काय केलं? ₹1,21,00,000 खासदार निधी खर्च करता आला नाही, ज्यांना आपल्या 5 वर्षाच्या काळात स्वतःचा निधी खर्च करता आला नाही. आमचे काका साहेबांनी मुद्दा मांडला, ज्याने गद्दारी केली त्यांना धडा शिकवा. पहिली गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली त्यांना आधी धडा शिकवा आणि मग बाकी झालं विचारा. बर, एक मिनिट. हे बघा, मी विचारतो की भाजपनं जे सांगितलं होतं 15 TMC पश्चिम वाहिन्याचं पाणी पुरवाय आणू, कान लगा लोखंडे पश्चिम वाहिन्या पाणी पुरवाय आलो.